10 वर्षीय नाबालिग बच्ची पर हुए बलात्कार की जानकारी लेने के लिए भाजपा नेता चित्रा वाघ ने नागपुर का दौरा किया है। उमरेड में हुए बलात्कार पर बोलते हुए उन्होंने कहा, यह बहुत संतापजनक घटना है, इसमें और आरोपी होने की संभावना है, पुलिस इसकी जांच कर रही है। उन्होंने बोलते समय उमरेड पुलिस की भी तारीफ की है। ऐसी घटना राज्य में होना ये बहुत गंभीर और निंदनीय बात है। हमने राज्य के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री से बात की है कि वो महिलाओं के लिए स्पेशल कोर्ट्स तैयार करें, ऐसी प्रतिक्रिया भी उन्होंने बोलते वक्त दी है। आज या ठिकाणी उमरेडला मी आलेली आहे नागपूर ग्रामीण आणि त्या ठिकाणी 11 वर्षीय मुलीवरती जवळपास 10 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची अतिशय गंभीर आणि संतापजनक घटना घडली। अजूनही पोलिसांचा तपास सुरू आहे। या हे जे आरोपी आहेत त्यांच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्या संदर्भामध्ये आज मुलीच्या परिवाराची भेट घेतली, संबंधित पोलिसांची भेट घेतली, नागपूर ग्रामीणच्या DYSP पूजा गायकवाड आणि त्याचबरोबरीने भोंगेजी यांचं कौतुक केलं पाहिजे, उमरेड पोलीस स्टेशनचं कौतुक केलं पाहिजे की एका खुनाच्या केसमध्ये काही धागे दोरे सापडलेले असताना त्यातून हा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे आणि अवघ्या 6 तासांमध्ये पोलिसांनी 10 जणांच्या मुसक्या त्या ठिकाणी आढळलेल्या आहेत। अशा घटना राज्यामध्ये घडणं हे अतिशय गंभीर आहे आणि तितकंच वेदनादायी सुद्धा आहे, कारण इतक्या लहान मुलींवरती होणाऱ्या म्हणजेच पॉक्सोच्या केसेसच्या घटना ज्या आहेत त्या राज्यात वारंवार वाढताना आपल्याला दिसत आहेत। आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांकडे मागणी केलेली आहे की महिलांसाठी स्पेशल कोर्ट्स त्या ठिकाणी अस्तित्वात करावे, कारण फास्ट्रॅक कोर्ट महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात नाही। सध्या ॲडहॉक कोर्टमध्ये त्या ठिकाणी केसेस चालवल्या जातात। 2020 डेटाप्रमाणे जवळपास 1,62,000 आणि किती 213 की 313 इतक्या केसेस 2021 पेंडिंग होत्या, आता 2022 चालू आहे, त्या केसेसमध्ये निश्चितपणे वाढच झालेली असेल आणि त्यामुळेच महिलांसाठी स्पेशल कोर्ट्स ही जुनीच मागणी आहे ती पुन्हा एकदा आम्ही सरकारच्या समोर ठेवतो की या केसेस महिलांच्या स्पेशल कोर्ट्समध्ये चालवण्यात याव्या, ज्या जेणेकरून या मुलींना महिलांना लवकर न्याय मिळेल। या प्रकरणाचा पाठपुरावा उमरेडचे भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते सुधीरजी पारवे यांनी त्या ठिकाणी पत्राद्वारे जेव्हा ही घटना घडली तेव्हापासून त्या घटनेचा पाठपुरावा त्यांनी केला। पोलिसांकडून ज्या त्या वेळेला ज्या सूचना द्यायच्या होत्या त्याही त्यांनी त्या ठिकाणी दिल्या। एवढंच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनीही या घटनेबाबतच्या त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या पत्राद्वारे त्यांनी दिलेल्या आहेत। या घटनेबरोबरच पॉक्सोच्या केसेसबरोबरच अमरावतीमध्ये गेल्या 3 महिन्यात जवळपास 872 महिला गायब झाल्याची सुद्धा धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। आपल्याला कल्पना आहे महाविकास आघाडी सरकारमध्ये तत्कालीन गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी अधिवेशनामध्ये हाऊसमध्ये जवळपास राज्यातून 25,000 महिला मुली या कुठं गायब झालेल्याची माहिती त्या ठिकाणी, याच्याचसाठी एकतर पॉक्सो गुन्हा नोंद झालेला आहे त्याच्यामुळे 60 दिवसामध्ये चार्जशीट नक्की होणार आहे फाईल, त्याच्यानंतरही लवकर फास्ट प्रक्रियेमधून चालावं यासाठीच मगाशी मी म्हटलं की महिलांसाठी स्पेशल कोर्स असावे ही मागणी आम्ही सरकारकडे करणार, जेणेकरून हीच नाही तर हिच्यासारख्या ज्या लाखो केसेस पेंडिंग आहेत त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळेल। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।